एवढे 2 रुपये 10 रुपये दिले मला, 500 म्हणून 200 झाले हात, 500 द्यावं लागत आहे टाटा मग ठेवून द्यावा लागेल. काळजी नाही आता खरंच एक तोडा देऊन टाकायचा म्हणजे त्या काही द्यायचं नाही, विशेष नको त्याला आवडत नाही सोनं. हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. इकडं आम्ही चालू आहे बुरबुर, थोडीशी बुरबुरी उरायली आहे बघा. आणि इकडं मिस्टरांचं चाललंय पार्सल वर ऍड्रेस लिहायचं काम. काय चाललंय तेवढीच मला सुटका मोडलं माझं. काय सांगू पळ कोण राहिली तू कधी जाईल किती खोट बोला लिहिले थांबा मला पाहू द्या बरं. मम्मी ना तुमच्या एवढे वहीत लिहून काढले तेच तुम्हाला लिहायचे. 2-3 आता शिक 4 लिहिले अजून तर किती लिहायचे नाटक लेस नाटक करते. मम्मीने एवढे ऍड्रेस आधी लिहिले वहीत, मम्मीला नाही काही झालं घेतले सगळ्यांचे नाव 4, 2, 6, 7 झाले लिहून भरपूर झाले. अशी सुरुवात केली त्यांनी लागू त्यांचं कंबर तो कळेल पाहिजे ना काय बोला ते. हे बाय 1, 2, 3, 4 सातवं चालू आहे आताशी. हे बाय 2 घे माझ्या मिस्टरांचा अक्षर बघायचं तुम्हाला. हे बाई किती भारी दुसऱ्याचा पत्ता जाईन. हे बाहेर उचलित नाही अगले पेन सुद्धा उचलित नाही पाय लांब पोरांचा अक्षर बरं काय तुमच्या शाळेत इंग्लिशला लय मार्क होते मला 1 नंबर राहायचा राहत असाल ना. तुमचे मॅडम पण व्हिडिओ बघा मॅडमला लिंक सेंड करून देते नंबर राहायचा मॅडम लय हुशार मॅडमच राहिले नाही आम्हाला शिकवणार मला दिसलंच नाही परत म्हणजे मला दिसलंच नाही परत नाही रे वर नाही म्हणत मी मला दिसलं राहिलंच नाही अगं दिसलं नाही असं म्हणत. सगळे काम करते मीच बिझी नाहीये कुठे जमा असलं कधी काही काम राहत कुठे जमा असलं कधीच काही काम नाही राहत ते कुठेच राहत कारण ना त्याच्यामुळे तुम्ही तसं आम्हाला कसं कामच करावं लागेल प्रपंच करायचं आम्हाला थोडी गोट्यावरून शाळे लावायचे तुम्हाला काय आई करती बाप करतो नवरा करतो बसले तुम्ही आईश करीत आमच्याजवळ करा करा अजून करा पुण्य करावं लागतं असं कोणाला आईश नाही भेटत निघून राहिली. हॅलो फ्रेंड्स, तर पप्पांना आज मी राखी बांधणार आहे बरं आल्यापासून बांधायचे राहिले आणि पप्पांवर प्रँक पण करणार आहे असंच काहीतरी कॉमेडी टाइमपास प्रँक करणार आहे. काय सोनच मागावं लागल मग पप्पांच्या रिॲक्शन काय म्हणले तुमच्यासाठी 2 तोळे सोनं मागू जाव पप्पा देईन का हा 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 म्हणजे पा जावायसाठी देतील पोतीन साठी बर बर असाच म्हणते मग तुम्हाला स्वीट आणायला आवडत आणलं नाही का मग काल साखर लागत कोण दाखवायचं लांबून पप्पाला घालायचं नाही आपण खाऊ अरे तो पप्पाला खाऊ नाही घालायचं तो पप्पाला लांबून दाखव बघ तू पप्पाच्या दुकानातली सोन पापडी आणली आहे पैसे देऊन आणली बरं ते पण सांगा नाही म्हणते फुकटचीच आणली किती पैसे दिले हो खर बोला दुकानाच आपलं आहे काय पैसे द्यायची अरे आज तिकडे वळायच्या आधी स्वतःच चालले खायचं काम नाही नाही चेक करू राहिलो खराब आहे की नाही इकडे वाद हा वाद तिथे तुम्ही बी दारू ठंबर का मम्मी तुम्ही गाला खाते गोड ते पप्पा गिफ्ट रेडी आहे ना गिफ्ट आहे ना रेडी मग आहे ना काय हा तर ओवळीन ना मग गिफ्ट आहे ना काय गिफ्ट आहे काय अरे पण तो माग ना सांग ना काय सरळ सरळ तुला काय लागत पप्पाचं गिफ्ट बघायचंय तुझं तुला काय लागते सांग आधी पप्पाचं गिफ्ट सांग तुमचं काय काय दूध पी शाळे चहा प्यायला काय जाप सांगू राहिले तुम्ही इथं आता तुम मोकर बोजा पडायचं आहे काय ना लोडी ना आता पप्पाला घ्या ओवळून पप्पा आधी ओवळून घेऊ दे
ओळून घेणार परत त्याच्यापेक्षा ओळून घ्यावा आधी गाडीच्या वेळेला गाडीच्या वेळेला केली मम्मीला लय फोन येते आता फोन चालू फोन चालू आहे पण उचलला नाही बर का बिझनेस मनी त्याच्यामुळे सारखे पण हेच मग मी तुमच्या पेक्षा आठवड्यातून एखादा येतो फोन तुम्हाला घेऊन देऊन पस्तावा झाला त्याच्या फोनच येत नाही म्हणलं मिस्टरांना म्हटलं चांदीची राखी घ्या माझ्या पप्पांना तर कशी घेतली ना बाई डाय डायमंडची डाय मोतीची हिऱ्या मोतीची घेतली ना दाखव राखी हातो घेऊन मग पोस्ट पाठवते स्पीड पोस्ट अजून काय राहिला त्याच्या मध्ये हो ऍड्रेस पाठवायचा व्हॉट्सअपला काय नाही राहिलं पप्पाला काही झाली आता काही करावा लागतो त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा ऍड्रेस पाठवायचा तीन साईज मध्ये लहान मध्ये मिडियम मध्ये मोठे मध्ये सासूबाई क्लास लावायला लागल तेव्हा ते क्लिअर होईल काय करा यार गिफ्ट काय दिली विचारलं की हात खिशात नसतं खिशात हात घाल राहिले व्हॉट्सअपला खिशात हात घालून मागे घेतला ना मग राखी तुला चांदीची आणली रे राखी लागले खडे मोत्याची लागेल मोत्याची खडी डायरेक्ट ते काय अरे काय नको मला नाही काय मी एवढे एवढे 210 रुपये दिले मला नाही लागत अरे 500 ची म्हणा 200 ची झाली आता 500 लागत ताटा मग ठेवून ताटाला दिले काही नाही पण तिला काय लागत काय लागत साडी ना मग साडी साडी एक साडी नाही नाही मध्ये एक तोळा सोनं लगेच लगेच आणावं लागेल ना याचे देऊन टाका मी आनंद जाते लगेच एक तोळा मिळेल उठू नका पैसे ऑर्डर देतो ना करा फोन सोनार लगेच करा फोन हे करा फोन सोनार ऑर्डर देऊन टाकलं लगेच घेऊन जातो आम्ही सोनं आणायला एक तोळा सोनं घेते आता पप्पाकडून टाक खरंच एक तोळा भेटला काळजी नाही आता खरंच एक तोळा देऊन टाकायचा म्हणजे त्यातीला काय द्यायचंच नाही विशेष नको त्याला आवडत नाही सोनं चला मला एक तोळा सोनं भेटतंय पप्पा काही प्रँक होऊ शकत नाही आमच्या जे मागितलं ते देऊ शकत नाही म्हणजे मला आवडे माहिती राहिले का कंबर दुकान चालेल मग मला नाही तुम्ही पूर्णच करायचे बाई मला माहिती घेतले कशाला तुम्ही काम घेतलं कशाला मग माझ्याकडून माझी मी करीत होते ना म्हणले द्या 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 मी तुम्हाला थोडेसे लिहू लागतो ऍड्रेस मग मी दिले तुमच्याकडे आणि तुम्ही आता म्हणते मला जेवढं वाटेल तेवढं म्हणते अहो तुम्ही कसं तुम्ही जरा हुशार आहे ना म्हणजे लिहायला फास्ट स्पेलिंग तुम्ही हुशार आहे हा म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला मी जास्त एंट्री देते एवढे ऍड्रेस लिहायला ते अमोल शेळके येते ना माझे जवाई ते पण असे पटापट ऍड्रेस लिहायचे एकदम जावायलाच फक्त जमत एवढे ऍड्रेस लिहायला
काय कधी जीव घेतला पुरी दिले जाऊया हा एवढ्या माझ्या पुरी सोने सारखे पुरी तुम्हाला दिले घेतो ना हा घेतो आमच्या कशी तुम्ही ठेवशाल का राहत काय पाहू आता थकले असतील जाऊ द्या राहू द्या हा पूर थकली राहती बाई या पार्सल मध्ये पण पूर्वली हा ते आहे पण आता पाहुणे माणसाला काय तकलीफ द्यावा काय नाही पाहुणे काय नाही सुनाल ना मुली सारखं राहायचं बरोबर नाही ते राहतेच मुलासारखेच राहते मुली मुलासारखं राहायला पाहिजे सासूसऱ्यांशी हॅलो फ्रेंड्स तर आता मी बनवणार आहे संध्याकाळी भजी गरम गरम कारण की आज लय पाऊस पडला आणि पावसाच्या मस्त असे गरम गरम भजे खाऊशी वाटते मला अश्विनीच्या हातचीच आवडते मीच बनवले असते पण तिला खरंच खूप भारी भजी येते मग तुम्हाला सांगेल बनवेल ना मी इकडे चालली मम्मी तर चहा मम्मी लय चहा भेटली नाही ग मी कुठे लय चहा थोडस दूध उरला होतं ना मग म्हटलं इकडे तिकडं मग दाढ दुखती मम्मीची तरी आता नाही कमी केला मम्मी पप्पांनी चहा मम्मी पप्पांना पहिले एवढा चहा लागायचा एक वेळेस जेवण कमी पण चहा स्पेशल दुधाचा मग काय साखर पप्पांची वाढली साखर आता पप्पांनी केला कमी आता पण बिना साखरेचं खावे ना पेत्याच पेत्याच हे पण बिना साखर जशी मग काय दूध प्यायला काय नव्हतं नुसतं आणि आता मी मम्मीने काम खालवतील मी ना इकडे माझे मिस्टर आज फुल आराम आहे त्यांना फुल थोडे ऍड्रेस लिहिले पण आराम एवढा केला ना पूर्ण दिवस मी बोलते ऍड्रेस लिहायचं काय सोपं रे पाठ दुखती पाठ पेपरला तरी एवढं मम्मी रोज लिहिती रोज तुम्ही एकच दिवस लिहिलं पेपरला का नाही लागले ना लिहू मग लागले एवढं लिहिलं मम्मी म्हणले तुम्ही जेवढं होईल तेवढंच लिहि मी जेवढं होईल तेवढंच लिहिलं कळलं मम्मीला पण सांगत असते तुम्हाला म्हणले होते दुसरा कलर घ्यायचा तुमचा चॉईस आहे मी माझ्या चॉईसचा घेतला बॉटल ग्रीन कलर तो दाखवीन मी जेव्हा मध्ये घातला तुम्ही हे बघा मिस्टर म्हणजे दोन एवढं सुकलंय ना लेकराला लय घरचे आठवण माहिती नाही काय झालं लस बर वाश तर काय केलं रे भजिया इधर चल रहा है भजिया येस गरम गरम मिरची तळून खायची आणि भजे आज पाऊस आहे ना त्यामुळे तेल तर एवढं टाकलं कढई भरून जसं तुला आख्या तिकडलं तिकडं तिकडं सप्ता बसेल सप्त्याच्या पंगत बसवायची जशी जेव झाले एवढस मग तुमचं ऐकून आहे ना मग माझ्या स्वयंपाक मूड नको जाऊ मूड नको जाऊन देऊ तो मूड भरून ठेव तो अभी हम खाएंगे गरमा गरम भजिया काय वाटतंय आणि उसमें ये नाही डाला तूने सोडा टाकलाय कमी टाकलाय टाकू सोडा पण टाकू थोडा म्हणजे थोडस खारट झालं म्हणजे पीठ जास्त ते पीठ नंतर वाढलं ना थोडस थोडस सोडा डालो उसमें वो बहुत नमकीन हो जाएगा फिर कुरकुरित हो जाएगा हाँ अभी इसको एक मिक्स कर दो ती परत ते ताटसहित उचलायला आत होतं खाली गळून तेल सगळं काय नाही तुला हे देऊ का छोटी ताटली नको हाताला कळ लागेल हा ना पुरुषा हाताला कळ लागेल हो मग लाडाची बोलगी
काढले असते माझी मम्मी किती लाडू करते मी काढले असते भजी असा लाड केला पाहिजे केला चला घ्या केला पाहिजे हलून घ्या हलून घ्या मला झाले का मग आले मीठ नव्हतं तुम्ही हॅलो 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 हलून घ्या ना मिक्स कर ना मीठ रेट हलवलं ना थोडस टाकलं होतं ना आपण टाक अजून नाही काय गरज नाही मस्त आळे आपले कोणते नाही कोंबडा भाजी कोंबडी भाजी हुंकळ पण सोडायची जागा दिसन तिथं जिकडे जागा दिसन तिकडे सोडायची आपली बायको म्हणजे काय साधी का भाऊ पाचशे पकवान करून घ्या ना तिच्याकडून फक्त टाईम पाहिजे तिला नाही तर पैसे मारेन ती कोणालाच काही करणार नाही हा म्हणजे सांगू राहील त्यांना टाइम असली होती पाचशे पकवान खाऊ घाली जर टाइम जर नसला ना अरे ती उपाशी राहील म्हटलं मी नाही ती चला हा काही नाही ठेवलं ग तुमच्या पप्पाला म्हणजे मा कोण नाही लागत का हा मग तू म्हणाल तुमचे पप्पा मग आमचे कोण नाही का बामट्याची दोन गाडी सगळी नाही मला नाही जेवायचं मी जातो चल आता नेतो ते मी बरोबर घे पप्पा इकडचे बस कमी घेतले आपण सवय लावली आम्हाला आपण काय माहित नाही चालत नाही ना या मग पाव भजी भजी पाव खायला शेंगदाण्याची चटणी मसूरची डाळ चपाती एवढे आयटम बनवलेले आहे आम्ही आणि भजी पण भजी आहे पप्पांचं जेवण झालंय आणि हे पाव आणले पप्पानी आणि काल कमेंट आली ती सोबत जेवायला पाहिजे आता तर बघा सोबत जेवतो आम्ही पप्पा नाही राहत आमच्या सोबत जेवायला आज बळत बोलून घेतलं पप्पांना बळत दुकान बंद करून आले मग पप्पांना जेवण नाही जात ना त्याच्यामुळे एकजण जेवण दुकानात असलं मग पप्पांना जेवण पण जातं निवांत म्हणून एकजण आधी जेवण करून दुकानात बसते मग पप्पा निवांत जेवत्या असं होत पप्पाला दबाव आला असं नाही तर मग आधी पप्पा जाते जेवण करून असं एक नंबर पप्पा जेवण आता होत आले तीन गेले गेले जाते ना कस्टमर पप्पा एवढं पाऊस नाही पण तरी लोक खूप कोल्ड ड्रिंक्स हा कोल्ड ड्रिंक्स लोक नाही नाही जागत तरी मानाने एवढं पाऊस आहे आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स आहे ना लोकांची चॉईस मस्त आहे